सिल्लोर तालुक्यातील शिवना येथे एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नवऱ्यासह सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उर्मिला एकनाथ सपकाळ असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव असून तिचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत चार वाजेच्या सुमारास आढळून आला होता तिचे पाच वर्षापूर्वी शिवना येथील एकनाथ सुभाष सपकाळ याच्यासोबत लग्न झाले होते लग्न झाल्याच्या सव्वा वर्षापासून तिचा नवरा एकनाथ सपकाळ सासरा सुभाष पांडुरंग सपकाळ सासू गयाबाई सुभाष सपकाळ दीड संतोष भगवान सपकाळ ननन संगीता राजू भागवत हे हुंड्याच्या उर्वरित पैशासाठी आणि इतर सामान खरेदी करण्यासाठी पैशांची वेळोवेळी मागणी करत आणि तिला शिविगाळ करून मारहाण देखील करत होते या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे विवाहितेचे वडील विष्णू सुखदेव सुरडकर यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा आरोपी विरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड बीड जमादार अरुण गाडेकर आदी करत आहेत गुन्हा दाखल होताच मयताचा नवरा आणि दिराज पोलिसांनी अटक करून सिल्लोड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठवडी सुनावली अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड यांनी दिलीये गजानन गुप्ता एम सी न्यूज अजिंठा